ठाण्याच्या टोलनाक्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. मी सध्या ठाण्यातील टोलनाका परिसरात आहे आणि ह्या ठिकाणी जर आपण बघितलं वाहनांच्या लांबच लांब रांगा आपल्याला पाहायला मिळतात. या समोरच्या साईडला टोलनाका आहे आणि टोलनाक्याच्या आधीच अर्धा ते एक किलोमीटर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहेत. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. ठाण्यापासून मुंबईकडे जाणारा हा एकमेव मार्ग आहे आणि या रस्त्यावर आता मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहेत. काल पुण्याहून राज ठाकरे हे कार्यक्रम संपल्यानंतर खालापूरहून जात असताना खालापूर टोलनाक्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. त्यानंतर स्वतः राज ठाकरे हे गाडीतून उतरून त्यानंतर अधिकाऱ्यांना देखील त्याच ठिकाणी जाब विचारला होता. नंतर ती वाहतूक कोंडी देखील त्यांनी सोडवली होती. मात्र आजची परिस्थिती आपण जर बघितलं ठाण्यामध्ये देखील टोलनाक्याच्या आधीच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतुकीची लांबच लांब रांगा आणि कोंडी मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्यामुळे वाहन चालकांना ह्यावर नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सकाळच्या सुमारास जे चाकरमानी असतात जे वाहन चालक असतात ते मुंबईच्या दिशेने मोठ्या प्रमाणात कामाला जात असतात. मात्र ह्या परिसरात जर बघितलं या वाहतूक कोंडीमुळे त्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. टोलनाका पुढे आहे आणि त्याच्या आधीच अर्धा ते एक किलोमीटर ह्या वाहनांच्या लांबच लांब रांगा आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे ह्या वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. गेल्या काही दिवसांपासून जर आपण बघितलं मुलुंड टोलनाकाचा विषय मोठ्या प्रमाणात मनसेने घेतला होता. मात्र आता या वाहतूक कोंडीचा प्रश्न आता मनसे सोडवणार का ते देखील पाहणं गरजेचं असणार आहे. कॅमेरामन मनीषसोबत मयूरज जाधव, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.